पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात सरकारच्या माध्यमातून अनेक विकासाच्या योजना राबवून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून दिला. त्या अनुषंगाने सरकारच्या या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व या कार्यक्रमात राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवारी HOC कॉलनीजवळील आदिवासी वाडीमध्ये पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या नेतृत्वाखाली योजनांची माहिती देण्यात आली. पनवेल शहरातील HOC कॉलनीजवळील आदिवासी वाडीत भारतीय जनता पार्टीच्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत पनवेल शहरातील HOC कॉलनीजवळील आदिवासी वाडीमध्ये समाजातील वंचित घटक आणि शहरी भागातील गरीब लोकांची भेट घेण्यात आली. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे सरकारने 8 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राबवण्यात आला. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेविका हेमलता म्हात्रे, नगरसेवक नितीन पाटील, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, OBC मोर्चा शहर सरचिटणीस प्रसाद म्हात्रे, वाहतूक सेल शहर संयोजक कमल म्हात्रे, प्रभाग 18 अध्यक्ष चंद्रकांत पाटील, गणेश म्हात्रे, विजय डिसुजा, प्रसाद कंधारे, नरेंद्र सोनावणे, महेश वाघे, शहर संयोजक आदिवासी सेल आकाश डोंगरे, उज्ज्वला पाटील, हेमंत म्हात्रे, सुरेश पाटील, सर्वेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेलचे आमदार तसे रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष श्री प्रशांत ठाकूर आणि प्रदेश भाजपने दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या 8 वर्ष पूर्ण झाली म्हणून सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व या कार्यक्रमाअंतर्गत आज आम्ही अनुसूचित जमातीचे भाग असलेला म्हणजे रहिवासी असलेले लोक म्हणजे HOC कातकरीवाडी आणि सिमरन मोठाच्या मागच्या साईडला जे कातकरीवाडी आहे त्या आदिवासी बांधवांच्या या वाड्यांना भेट दिली. त्यांच्या समस्या आम्ही या ठिकाणी जाणून घेतल्या आणि पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या गरिबांसाठी ज्या काही कल्याणकारी योजना राबवल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर उल्लेख जर करायचा झाला तर उज्ज्वला योजनेद्वारे मोफत गॅस कनेक्शन असेल, त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतली घरं असतील, तसेच कोरोना काळामध्ये गेल्या 2 वर्षापासून पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पेतून गरीब समाजासाठी म्हणजे कातकरी बांधवांसाठी आदिवासी समाजासाठी मोफत अन्नधान्याचं वाटप या ठिकाणी मोफत अन्नधान्य जे आहे हे या रेशनच्या दुकानातून यांना मिळते. त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांना पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीने विजेचे कनेक्शन या ठिकाणी मिळाले आहेत आणि अनेक अनुसूचित जमातीसाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ या गरीब बांधवांना या ठिकाणी मिळालेला आहे. या ठिकाणी ज्यावेळी आम्ही भेटायला आलो त्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यावेळी आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या मनातल्या अडचणी आणि समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि निश्चितपणे यांच्या ज्या समस्या आहेत म्हणजे पुराचं पाणी या ठिकाणी तुंबते, पाणीपुरवठा काही ठिकाणी कमी दाबाने होतं आहे, गॅसच्या संदर्भामध्ये सिलेंडर जे आहे ते सिलेंडर इथं न येता त्यांना प्रत्यक्षामध्ये खांदा कॉलनीमध्ये दुकानात घ्यायला लागतं, तर ह्या ज्या काही अडचणी समस्या या महिला भगिनींनी मांडलेल्या आहेत त्या अतिशय रास्ते आहेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्या इथे स्थानिक नगरसेवक हेमलता म्हात्रे असतील, पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सो सीताताई पाटील असतील, आमच्या पनवेल शहर मंडळाचे सरचिटणीस सन्मान नितीन पाटील असतील, आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, हे सगळे त्यांची ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करणार. या प्रसंगी या महिला भगिनी मी एवढं सांगेन की आपला VRP सर्वे झालेला आहे पण ही जी HOC कातकरीवाडीची जी जागा आहे ही खाजगी जागेत असल्यामुळे या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने त्यांचं पंतप्रधान आवास योजनेचं त्यांचं जे हक्काचं घर आहे ते मिळवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणे त्यांना हक्काचं घर आहे त्याच ठिकाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हे प्रोजेक्ट राबवणार. मला खात्री आहे की पनवेल महानगरपालिकेतले आम्ही भारतीय जनता पार्टीचे महापौर असतील, आमचे युवा नेते परेश ठाकूर असतील, सर्व सहकारी नगरसेवक असतील आणि इथले आमचे स्थानिक नगरसेवक असतील, हे सर्व नगरसेवक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यांना हक्काचं घर मिळण्यासाठी आणि यांच्या ज्या काही अडचणी आहेत या सोडवण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही या ठिकाणी या नगरनागरिकांना देतो. या नागरिकांनी अतिशय मनाने निर्भीडपणे आपल्या अडचणी आहेत समस्या मांडल्यात याचा देखील आम्हाला अतिशय आनंद आहे, कारण या योजना जरी केंद्र सरकारने राबवलेल्या असल्या त्या योजनांचा लाभ यांना मिळतो आहे की नाही हे तपासण्यासाठी आज आम्ही सगळी मंडळी त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो आहोत. काही अडचणी त्यांनी आम्हाला सांगितल्या त्या अडचणी दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.